वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांनी शिर्डीमध्ये देखील मोठी गर्दी केली आहे. लाखो भक्त साई दरबारी आले असून अनेक पालख्या देखील राज्यभरातून शिर्डीत येऊन विसावत आहेत. दरम्यान शिर्डीत गर्दी झाल्यामुळे इथल्या वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आला आहे. यंदाचं वर्ष हे सुख समाधानाचं जावं अशी प्रार्थना भक्त साई चरणी करताना पाहायला मिळत आहे. या भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांनी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी असंख्य भाविक जे आहेत ते साई दरबारी पोहोचलेले आहेत आणि बाबांचं दर्शन मिळावं अशी जी इच्छा आहे ती प्रत्येक भाविकाची दिसून येते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाबांच्या दर्शनाची जी आस आहे ती दिसून येत आहे. आप साई के साथ नया साल मनाने आयो, क्या आस्था रही आपकी? आमचे आशीर्वाद किंवा बाबांची जी वर्षभरात नवीन जी ऊर्जा आहे ती बाबांच्या दर्शनानं जे कुटुंब असेल त्यानंतर आपले जे व्यवसाय असतील त्यासाठी बाबांकडे प्रार्थना करताना दिसत आहेत. तुम्ही कुठून आलात आणि बाबांच्या दरबारात नवीन वर्ष साजरं करताय, काय श्रद्धा आहे त्यामागे? मी नांदेडवरून आलो आहे. ॲक्च्युली मी दर महिन्याला बाबाच्या दर्शनासाठी येतो आहे. आज मी आवर्जून आलेला आहे. फक्त आज मला नवीन वर्षाची सुरुवात मला खूप चांगल्या प्रकारे करायची.